नाशिक मुंबई महामार्गावर सिमेंटच्या विटांनी भरलेला कंटेनर पलटी झाला। सायंकाळी ही घटना घडली। कंटेनरचा एक्सेल तुटला तसंच टायरही फुटल्यानं हा अपघात झाला। तरीही कंटेनर चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर बाजूला उभा करण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नामध्ये कंटेनर पलटी झाला। सुदैवानं रस्त्याने जास्त वाहतूक नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाला आहे। वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। सायंकाळी ही घटना घडली। कंटेनरमध्ये सिमेंटच्या विटा भरलेल्या होत्या। कंटेनरचा एक्सेल आणि टायर फुटल्यानं हा अपघात झाला। घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती। राजू देवळेकर, दिशानुज, इगतपुरी।